इतिहासाच्या पाऊलखुणा या एका शैक्षणिक आणि आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत या इतिहासाच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून गोलसुंदे आणि त्याचबरोबर कराडे दैवली या गावांचा इतिहास मी तुम्हाला सांगितलेला आहे. आत्ता या ठिकाणी मी जो उभा आहे तो सरनौबत नेताजी पालकर यांचं जन्मगाव आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ग्रुप ग्रामपंचायत चौक या ठिकाणी मी आत्ता उभा आहे. इतिहासाची पाऊलखुणे पाहताना तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी या रायगड जिल्ह्यामध्ये होती आणि 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकानंतर किंवा तत्पूर्वी शिवकालाची अनेक पावलं या रायगडमध्ये उमटलेली आहेत. तिचा आढावा घेण्याचं काम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी करत आहोत. आत्ता आपण चौक गावामध्ये जाणार आहोत आणि या चौक गावाला नेताजी पालकरांचा काय वारसा लाभलेला आहे तो आपण प्रत्यक्ष तिथे जाऊनच पाहू. आपण जिथे सरनौबत नेताजी पालकरांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आत्ता या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आपण हे पाहतो इतिहासाची पाऊलखुणांमध्ये की आपली पावलं या जन्मस्थळाच्या इथे झुकलेली आहेत. अभ्यास करताना असं जाणवलंय की सरनौबत नेताजी पालकर एवढे मोठे स्वराज्याचे पहिले सरनौबत, परंतु चौक हे त्यांचं जन्मगाव आणि या जन्मगावामध्ये त्यांची वास्तू अवशेष रूपाने आज ही एवढीच अशी शिल्लक आहे. याबद्दल चौकचा एक सांस्कृतिक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे ते सकपाल सर आता माझ्यासोबत आहे. सकपाल सरांनी नेताजी पालकरांचं हे जन्मस्थळ आहे याच्यावरती दांडगा अभ्यास केलेला आहे. आपण त्यांच्याच कडनं हे सगळं हा इतिहास त्यांच्याकडनं आपण हा जाणून घेऊ. सकपाल सर एक निवृत्त मुख्याध्यापक आहेत आणि चौकचा सांस्कृतिक चेहरा अशी त्यांची ओळख आहे. तर सकपाल सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अनेक ठिकाणी म्हणजे मोर सरनौबत किंवा फलटणचे निंबाळकर यांचे खूप मोठे वास्तू आणि अवशेष आहेत, परंतु नेताजी पालकरांचे जन्मस्थळ आहे तर इथे त्यांचा एखादा वाडा त्यांचं एखादं घर असं काही नाही आहे का? या परिसरामध्ये त्यांचे वाडे होते असं उल्लेख आहे, त्यामुळे त्या ते वाडे या परिसरात होते आणि ते आता नामशेष झालेत. काही शिल्लक असू शकते झाल्याची, पण ते या परिसरात त्यांचे वाडे होते. मग आपण असं ठामपणे सांगू शकतात का की हा नेताजी पालकरांचा वाडा आणि इथे त्यांचं जन्म झालेला आहे असं? आता नेताजी पालकरांना तिकडची तामशेटी जागिरी मिळाली. ती जागिरी मिळाल्यानंतर ते तिकडे गेल्यानंतर त्या तिकडे ते राहू लागले. त्यानंतर त्यांच्या ह्यांना मी विचारलं, समजा त्यांच्या वंशजांना मी विचारलं, कर्तबाई पालकरांना 5 सप्टेंबर 2010 किंवा त्या पण मला म्हणाले का आमच्या इथे वाडे आहेत का? त्यांना तसं तर काही योग्य दिलेलं नाही आहे, पण तिथे त्यांचं मात्र त्यांनी त्यांचा गणपतराव पालकर जे आमदार होते 2 वर्ष हदगावचे, त्यांचा तिथला घर वगैरे मी बघून आलेलो आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की नेताजी पालकरांना जहागिरी कोणतं गाव सांगतात? तामसा. आणि त्यामुळे चौक मध्ये नेताजी पालकरांचं जन्मस्थळ आहे, परंतु चौक मध्ये कोणत्याही इतिहासाची पावलं नेताजी पालकरांच्या रूपात अस्तित्वात नाही आहेत. पण आता तुम्ही म्हणलात की काही वाडे 150 वर्षापूर्वीचे आहेत, तर आता इतिहासाची पाऊलखुणा आपण पाहताना शिवशाही नाही, पेशवाई तिथले ते वाडे नसतील, पण 100-150 वर्षापूर्वीचे जे काही चौक मधले वाडे आहेत ते आपण पाहायला आता जाऊ आणि त्याचा काही इतिहास सांगता येईल का ते आपण पाहू. पेन्शेवाड्याचे सकपाल सरांनी सांगितलेलं होतं की चौक मध्ये नेताजी पालकरांचे जरी काही वाडे नसले तरी सुद्धा काही 150-150 वर्षापूर्वीचे वाडे अस्तित्वात आहेत. आता आपण बघता पेन्शेवाडा आहे, साधारणतः 100-150 वर्षाच्या कालावधीपूर्वी हा उभारलेला आहे. वाड्याला मजबूत असा पाया जे जोतं म्हणतो असं दगडाचं जोतं या ठिकाणी बांधलेलं आहे आणि वाडा अद्यापही शाबित आहे. वाडा बंद आहे, वाड्यामध्ये तसं कोणी राहत नाहीये. काळाच्या ओघामध्ये आपण पाहिले चाल संस्कृती तर नष्ट झालेलीच आहे, वाडे सुद्धा नष्ट झालेले आहेत. त्यातला हा वाडा तग धरून आहे. इथे आपण पाहतोय एखाद्या किल्ल्याला जसं बुरुज असतं तसा हा या ठिकाणी वाड्याचा जो काही जोत्याचा भाग आहे त्याच्या समोर छोटासा असा सुंदर बुरुज आहे आणि त्या बुरुजावरती हा वाडा उभा राहिलेला आहे. आता या ठिकाणी एकच बुरुज त्याचा अस्तित्वात आहे. सांगण्याचा मुद्दा असा
की वाडा संस्कृती चाल संस्कृती नष्ट होत चाललेली आहे. चौक मध्ये जर बघायला गेलं तर सगळीकडे फ्लॅट संस्कृती आलेली आहे. असे काही वाडे चौक मध्ये जे शिवकालाची नाही पण 150 वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देतात. आज आपण हा एक वाडा एवढ्याचाच आढावा घेऊ. सरनोबत नेतोजी पालकरांचा वारसा असलेल्या या चौक गावात आपण आता जे या ठिकाणी आलेलो आहोत, एक शाळा आहे जिल्हा परिषदेची, रायगड जिल्हा परिषद, आणि खरोखर चौक गावाला मी सांगतो निश्चितच शिवकालाची पावलं आहेत. याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे ही शाळा. आणि या ठिकाणी स्थापनेचं तुम्हाला वर्ष दिसतंय 8/9/1856 आणि नुकताच शतकोत्तर हिरक महोत्सव 160 वर्ष या शाळेला झालेले आहेत. शाळेची जी इमारत आहे आणि इथे काही विद्यार्थी आणि शिक्षक वृंद आहेत, काही चौक मधले प्रतिष्ठित नागरिकही आहेत. इथे आपण पाहताय ही इमारत ही 160 वर्षापूर्वीची इमारत आहे. 1856 साली या ठिकाणी ही शाळा स्थापन झाली. 1857 ब्रिटिशांच्या विरोधात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात उठाव झालेला होता. म्हणजे किमान 160 वर्षापूर्वी तर चौक होतच. आणि निश्चितच हे मानायला काही हरकत नाही की नेतोजी पालकरांचा जन्म सुद्धा या चौक मध्येच असेल. भले त्यांच्या काही पाऊल खुणा इथे आढळत नसल्या तरी या काही वास्तूंवरून असं निश्चित लक्षात येतंय की चौकचा इतिहास हा शिवकालात जातोय. अजूनही या ठिकाणी समोर जी एक इमारत दिसते ही सुद्धा इमारत आपण फक्त तिथं एक लांबून फक्त कौलांचं दर्शन आणि थोडी इमारत मुरतळीला आलेली आहे. हा ही इमारत सुद्धा 1854 सालची आहे. जवळजवळ तिला पण 160+ वर्ष झालेली आहेत. इतिहासाच्या पाऊल खुणा या माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये आज आपण चौक गावचं भाग 1 मध्ये आत्ता आपण स्मारकाच्या इथे आलेलो आहे. आणि या ठिकाणी सरनोबत नेतोजी पालकर म्हणजे इथे एकदा पुन्हा मी इतिहास जाता जाता कथन करतो. आपल्या तोंडात नेताजी बसलेले आहे परंतु नेताजी हा शब्द त्या काळामध्ये नव्हता, नेतोजीच आहे. इतिहासात बऱ्याच अशा चुका आहेत. जसं आपण म्हणतो सय्यद बंडा असं कोणीही व्यक्ती नाही. बडा सय्यद तसं इथे नेतोजींच्या पण बाबतीत झालेलं आहे की नेताजी पालकर आपल्या तोंडामध्ये बसलेले आहे परंतु तसं न करता ते नेतोजी पालकर आहे. आत्ता आपण या ठिकाणी स्मारकाच्या इथे आलेलो आहे आणि एक सुंदर असं स्मारक ग्रामपंचायतच्या ऑफिसच्या कार्यालयाजवळ ऑफिस जवळ या ठिकाणी उभारलेलं आहे. आणि नेतोजी पालकरांचा या ठिकाणी छोटासा पुतळा. आणि सकपाल सरांना मी विचारतोय की या स्मारकाबद्दल तुम्ही काय सांगाल. हे स्मारक जे आहे 33 वर्ष आपली चौकला नेताजी पालकरांचं काम चालू आहे. किल्ले स्पर्धा वगैरे आहे, त्याद्वारे अनेक गोष्टी ज्या आम्ही पुढे आणलेल्या आहेत त्यामध्ये एक नेताजी पालकरांचं स्मारक चौकला व्हावं अशा प्रकारची कल्पना मांडली. माझे आमदार विवेकानंद पाटील साहेब यांनी 12-13 वार्षिक अंदाजपत्रकामध्ये या स्मारकाला 10 लाख रुपये दिले आणि हे स्मारक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. या ठिकाणी विरंगुळा केंद्र व्हावं, या ठिकाणी काही बाकडे वगैरे बसावीत आणि हे स्मारक बंदिस्त व्हावं अशी आमची कल्पना आहे. त्यासंबंधी पाठपुरावा आमचा चालू आहे. ठीक आहे. इतिहासाच्या पाऊल खुणा आपण पाहतोय. चौक गावाला खूप मोठा इतिहास आहे. एका एपिसोडमध्ये हे सगळं होणार नाहीये. सकपाळ सरांनी आता सांगितलंय जुनी भात गिरणी आणि अजून बऱ्याच इतिहासाच्या खुणा आहेत. स्कूल आहे आणि ज्यांचे साधारणतः 250 वर्ष पेशवाईतही जातात असेही काही ठिकाण आहेत. परंतु मला वाटतं तुपगावचं तुम्ही म्हणली एक शिवमंदिर आहे. हा आणि तिथे सुद्धा शिवाजी महाराज येऊन गेले असा दाखला आहे. तर भाग 2 मध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहू.